नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गणेश वाघमारे कुलस्वामीनी होमिओ या आरोग्य विषयक चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत रिंगवर्म किंवा स्किनला जे असे गोल गोल लाल चट्टे येतात किंवा त्यामध्ये खाज असतात ज्याला काही लोक गचकर्ण म्हणतात, त्याला विविध असे नावं आहेत. या आजाराला इंग्लिशमध्ये टिनिया किंवा रिंगवर्म असं म्हटलं जातं. मित्रांनो, या स्किनच्या आजाराबद्दल जाणून घेणार आहोत. अनेक लोकांना अनेक दिवसापासून या आजारामध्ये त्रस्त असतात. अनेक उपाय करून सुद्धा या आजारावरती मार्ग सापडत नाही, औषध सापडत नाही किंवा औषधं वापरले तरी त्याचा फरक जाणून येत नाही. होमिओपॅथीमध्ये असे काही औषध आहेत ज्याचा वापर तुम्ही जर काही दिवस केला तर निश्चितपणे या रिंगवर्म पासून किंवा या टिनिया या आजारापासून तुम्ही सहजपणे मुक्त होऊ शकता. चला तर मित्रांनो, आज जाणून घेऊयात कोणती औषधं आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आमचं हे जे चॅनल आहे या चॅनलवरती आरोग्यविषयक विविध टिप्स मी सांगत असतो. या आजारांवरती विविध होमिओपॅथी औषधं आणि त्यावरती कशा पद्धतीनं उपचार केला जातो याबद्दल अशी विस्तृत अशी माहिती मी चॅनलवरती देत असतो. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर निश्चित या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सोबत माझं चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, होमिओपॅथीमध्ये रिंगवर्म साठी विविध औषधं आहेत. यापैकी पहिलं औषध आपण जाणून घेऊया सेपिया याबद्दल. मित्रांनो, सेपिया हे एक औषध असं आहे की ज्या लोकांना हातांच्या हे जे फोल्ड्स आहेत या फोल्ड्स मध्ये किंवा पायाचे जे फोल्ड्स आहेत अशा फोल्ड्स मध्ये लाल लाल गोल गोल असे चट्टे होतात आणि या चट्ट्यांना खाज येते. त्या ठिकाणी ड्रायनेस असतो आणि त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला खाजवल्यानंतर बरं वाटतं. अशा आजारां ज्या लोकांना आहेत त्या लोकांसाठी सेपिया हे एक उत्तम औषध आहे. मित्रांनो, हे औषध जे आहे 30 पोटेन्सीमध्ये तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ एक तज्ज्ञांच्या सहाय्यानं काही दिवस जर घेतला तर निश्चितपणे तुम्ही या ज्या रिंगवर्मच्या आजारापासून सहजपणे मुक्त होऊ शकता. मित्रांनो, पुढचं औषध आपण जाणून घेणार आहोत होमिओपॅथीचं टेलोरियम या नावाचं. हे टेलोरियम औषध सुद्धा अतिशय चांगलं आहे होमिओपॅथीमध्ये. काही लोकांना सुरुवातीला असे गोल गोल असे छोटे छोटे चट्टे आपल्या स्किनवरती तयार होतात. हे जे चट्टे आहेत शरीरावरती कुठेही होऊ शकतात, तुमच्या चेहऱ्याला होऊ शकतात, मानेला होऊ शकतात, जांगेमध्ये होऊ शकतात, छातीवर पाठीवर कुठेही होऊ शकतात. हे जे चट्टे आहेत गोल गोल तयार होतात आणि या चट्ट्यांमध्ये थोडासा लालसरपणा असतो. त्यामध्ये त्या जागेची जी त्वचा आहे तर ती ड्राय झालेली असते आणि आपल्याला खूप खाज येते आणि आपण त्याला खाजवतो. खाजवल्यानंतर हे जे चट्टे आहेत तर ते खूप मोठे होतात. काही काही लोकांचे 3-3, 4-4 इंचापर्यंत आपण चट्टे मोठे झालेले बघतो आणि असे जे चट्टे आहेत तर ते आपल्याला पाहिल्या पाहिल्या आपल्याला लोकांना दिसतात किंवा आपल्याला सुद्धा ते जाणून येतात. तर अशा ज्या मोठ्या चट्ट्यांनी आहेत या मोठ्या चट्ट्यांसाठी टेलोरियम हे एक औषध उत्तम मानलं जातं आणि हा आजार जास्त प्रमाणावर वाढलेला असतो, खूप दिवसापासूनच असतो. तर अशा रुग्णांसाठी टेलोरियम जे औषध आहे ते खूपच चांगलं आहे. हे टेलोरियम 30 पोटेन्सीमध्ये आपल्याला घ्यायचं असतं. सकाळ दुपार संध्याकाळ 2-3 हप्त्यापर्यंत तुम्ही जर हे औषध घेतलं तर निश्चितपणे तुम्ही या रिंगवर्मच्या ज्या मोठ्या आजारापासून आहे त्या मोठ्या चट्ट्यांपासून तुम्ही सहजपणे मुक्त होऊ शकता. बऱ्याच वेळेला आपल्याला शेव्हिंग करताना किंवा ब्युटी पार्लरमध्ये महिलांना विविध उपकरणांचा वापर केला जातो आणि त्या उपकरणांमुळे बऱ्याच वेळेला आपल्याला रिंगवर्मचा जो प्रॉब्लेम आहे तो होऊ शकतो आणि या प्रॉब्लेम पासून मुक्त होण्यासाठी आपल्याला टेलोरियम हे औषध जे आहे ते अतिशय उत्तम असं औषध आहे. मित्रांनो, होमिओपॅथीचं पुढचं औषध आपण जाणून घेऊया सल्फर. सल्फर हे एक होमिओपॅथीतलं अतिशय महत्वाचं आणि अतिशय उत्तम असं औषध आहे. ज्या लोकांना जुनाट खाज आहे, खूप दिवसापासून खाज आहे, अनेक उपाय केले आहेत, ऍलोपॅथी औषध घेतले असतील, होमिओपॅथी घेतली असतील किंवा अनेक आयुर्वेदिक औषधं घेतली असतील आणि तुम्हाला तरीही फरक जाणवत नसेल आणि तुम्ही जर कंटाळला असाल या आजाराला तर होमिओपॅथीचं हे सल्फर औषध अतिशय उत्तम असं औषध मानलं जातं. सल्फर औषधाचं सर्वात महत्वाचं लक्षण असं असतं की त्या ठिकाणची जी स्किन आहे ते खूप कडक झालेली असते, ड्राय असते, त्याच्यातून आपल्याला भुसा भुसा निघतो आणि त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याच वेळेला खाज पण निघते आणि खाज ज्यावेळेला येते तर खाज इतकी इंटॉलरंट असते की तिला आपल्याला खाजवायला लागलं की सतत खाजवतच राहावं असं वाटतं. ती खाज जी आहे ती थांबतच नाही. बऱ्याच लोकांना रात्री तर त्यांना नुसतं खाजवतच राहतात. अशी इंटॉलरेबल खाज जी आहे तर ते अशा खाजेच्या रुग्णांसाठी हे सल्फर औषध अतिशय महत्वाचं आहे. सल्फरचं सगळ्यात महत्वाचं लक्षण म्हणजे ही खाजेसोबत तुम्हाला त्या ठिकाणी खूप बर्निंग असतं, त्या ठिकाणी हीट असते, ती त्वचा आहे खूप गरम झालेली असते की त्या ठिकाणी आग खूप असते. तर हे सगळ्यात महत्वाचं जे लक्षण आहे या सल्फर औषधाचं
तर हे सल्फर औषध सुद्धा तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ 30 पोटेंशियल मध्ये काही दिवस जर घेतलं तर निश्चितपणे तुम्हाला ह्या ज्या त्रासापासून सहजपणे मुक्त होऊ शकते। होमिओपॅथी एक अतिशय चांगली पॅथी आहे आणि या पॅथीतनं तुम्ही जर उपचार केला तर निश्चितपणे तुम्हाला कुठलाही साइड इफेक्ट विरहित तुम्ही सहजपणे या सर्व आजारापासून सहजपणे मुक्त होऊ शकता। होमिओपॅथीचं पुढचं औषध आपण जाणून घेऊ सोरायनम याबद्दल। सोरायनम हे जे औषध आहे अँटीसोरिक असं मानलं जातं। होमिओपॅथीमध्ये ज्या वेळेला आजार जो आहे खूप जुनाट होऊन जातो आणि खूप दिवसाचा होतो अशा वेळेला कोणतेच औषध काम करत नाही, अशा वेळेला अँटीसोरिक म्हणून आपण सोरायनमचा वापर करतो। सोरायनम हे औषध हे वन एम पोटेंशी मध्ये घ्यायचं असतं। वन एम पोटेंशी मध्ये फक्त 15 दिवसातून एकदाच घ्यायचंय आणि प्रत्येक 15 दिवसाला वन एम पोटेंशी मध्ये हे सोरायनम रिपीट करायचं असतं। काही दिवसानंतर तुम्हाला थोडा थोडा फरक जाणवेल। यासोबत तुम्हाला सल्फर मात्र तुम्हाला काही दिवस रेग्युलर घ्यावं लागेल। 30 पोटेंशी मध्ये सल्फर सकाळ दुपार संध्याकाळ जर तुम्ही काही दिवस घेतलं तर निश्चितपणे तुम्हाला या रिंगवर्म किंवा त्वचेचा हा जो विकार आहे अतिशय घाणेरडा अतिशय त्रासदायक आणि अतिशय कंटाळवाणा असा आजार आहे या आजारापासून तुम्ही सहजपणे मुक्त होऊ शकता। चला तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा, सोबत बेल बटन प्रेस करा जेणेकरून आमच्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। जय हिंद जय महाराष्ट्र।